नमस्कार मित्रांनो, तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे आपल्या मुंबई चौकली यूट्यूब चॅनलमध्ये। आता मी 10 दिवसाच्या ट्रीपसाठी खोल समुद्रामध्ये जाणार आहे। 10 दिवस आम्ही मासेमारी करणार आहोत आणि 10 दिवस समुद्रामध्येच आपण राहणार आहोत। आणि या मासेमारीमध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे मोठे मोठे मासे बघायला मिळणार आहेत, जसे की सुरमय, रावस, त्याच्यानंतर सकला आणि सावली मासा। असे मोठे मोठे मासे तुम्हाला या ट्रीपमध्ये बघायला मिळतील। तर या ट्रीपमध्ये अजून तुम्हाला वेगवेगळा अनुभवसुद्धा बघायला मिळणार आहे। आणि त्याच्यानंतर खोल पाण्यामधले बोटीवरचे जेवण, जे आपल्या बोटीमध्ये होते ना त्याच्यापेक्षा खूप वेगळे मासे असतील आणि जेवण बनवायची पद्धत पण वेगळी असणार आहे। ही ओव्हरऑल ट्रीप आहे ना ती एकदम दणक्यात जाणार आहे आणि या ट्रीपमध्ये आपल्याला खूप काही नवीन शिकायला आणि बघायलासुद्धा मिळणार आहे। तर या ट्रीपचा आनंद घेत राहा आणि मी प्रत्येक दिवशीचा अपडेट आहे ना तो देत राहीन। मित्रांनो, आता 22 तास झाले आहेत आणि त्याच्यानंतर आपली बोट आहे ना ती मासेमाराच्या ठिकाणी पोहोचली आहे। मित्रांनो, आता जाळी टाकण्यासाठी आपण सुरुवात करत आहोत आणि आज आपल्याला जी जाळी टाकायची आहे ना त्याला दबंगची जाळी म्हणतात। आता संध्याकाळच्या 5 वाजले आहेत आणि जाळी टाकण्यासाठी सुरुवात केलेली आहे। आजची जी जाळी असणार आहे ना त्याचा फासा आपल्या हाताच्या 6 फुटा इतका मोठा असणार आहे, म्हणजे याच्यामध्ये फक्त आपल्याला मोठेच मासे भेटते। आणि या जाळीला खालच्या बाजूला आपण दगड बांधणार आहोत, जे आम्ही रेती आणि सिमेंटपासून बनवतो। तर ते दगड असतील आणि वरच्या बाजूला आपण थर्माकोल लावणार आहोत। अशी आपली जाळी असणार आहे आणि या जाळीची लांबी 5 किलोमीटर इतकी लांब असणार आहे, म्हणजे आपण एका काठापासून टाकायला सुरुवात केल्यानंतर दुसरा काठा आहे ना तो आपण 5 किलोमीटर लांबपर्यंत टाकणार आहोत। तर एवढी मोठी जाळी आहे, तर नक्कीच आपल्याला मोठे मोठे मासे आज बघायला भेटतील। आणि आता समुद्रामध्ये आपण एकदम खोलमध्ये आहोत आणि त्याच्यामुळे जर समुद्राचं तुम्ही पाणी बघाल ना तर एकदम नीळ आहे। एकदम निळा पाणी आहे। आपली ही 10 दिवसांची ट्रीप अशीच असणार आहे। आपल्याला रोज जाळी टाकायची आहे, संध्याकाळी आम्ही जाळी टाकणार आहोत आणि रात्रीची ती जाळी उचलायला घ्यायची। रात्रीच्या 11-12 वाजता आपण जाळी उचलण्यासाठी सुरुवात करणार आहोत। आज आपल्याला नक्कीच मजा येणार आणि या दिवसाची मी 1 वर्षापासून वाट पाहत होतो आणि फायनली आपल्याला संधी भेटलेली आहे खोल समुद्रामध्ये येण्याची। आपली बोट आहे ती 1 दिवसाची ट्रीप करते, पण ही ट्रीप आहे ना ती 10 दिवसांची असणार आहे। 10 दिवस मी खोल समुद्रामध्येच असणार आहे। तर 10 दिवसांचं तुम्ही मजा पण घेत राहा, मी प्रत्येक दिवशीचे अपडेट तुम्हाला देत राहीन। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल। सुरुवात केली आहे जाळी टाकायला। टाकायची पद्धत बघा, आता मित्रांनो आपण मागच्या बाजूला आलो आहोत जिथे जाळीची वरची बाजू टाकली जाते। बघा फ्लोटस किती मोठे आहेत, असे थोडे अंतरावरती एक एक फ्लोटस टाकला जातो। आता फ्लोटस टाकला जातो आणि हा सिग्नल आहे ज्याच्यामुळे आपली जाळी रात्रीमध्ये पण दिसून येईल। जाळी कशी दिसते, निकल पाणी आहे, पाणी एकदम साफ असल्यामुळे आपली जाळी पूर्णपणे दिसते। 10 वावाच्या अंतरावरती एक फ्लोटस येतो। सर्व तयारी अगोदरच करून ठेवायला लागते, फ्लोटस हातामध्ये पकडून ठेवावा लागतो आणि जेव्हा फ्लोटस टाकायची वेळ येईल तेव्हा तो लगेच टाकला जातो। बघा फ्लोटस अजून गेलाय, जाळी टाकायचे काम चालू आहे। आता आपण स्टेअरिंग मध्ये जाऊ, कॅबिन मध्ये जाळी टाकताना मशीनचा गिअर चालू असतो। जाळी टाका, आमच्या उत्तन गावांचे सर्वात मोठे नाको आहेत, सुरमई मासेमारीमध्ये एकदम 1 नंबरवरती आहेत आणि त्यांच्याच बरोबर आहोत। हे आपले GPS आहे आणि ते वायरलेस, इथे मोबाईलचे नेटवर्क असते, त्याच्यासाठी ही मशीन असते। याला नेटवर्क समुद्रामध्ये भेटते, किती पण लांब गेलो ना किती पण खोल समुद्रामध्ये गेलं तरी या मशीनला नेटवर्क असते। मित्रांनो, एका बाजूची आता जाळी आहेत ना ती संपत आलेली आहे। बघा एक बाजू आहे ना ती आपली संपलेली आहे,
पण दुसरी बाजू अजून टाकायची बाकी आहे. अर्ध्या तासामध्ये आपण एक बाजू संपवून टाकलेली आहे. जालीचा शेवट झाला. बघा तो सिग्नल टाकलाय आणि जेव्हा रात्र पडलं तेव्हा तो सिग्नल आपोआप पेटत राहील. आता लगेच या बाजूची जाली टाकायला सुरुवात करते. सुरुवात झालेली आहे. एक बाजू आपली आहे ना ती टाकून झाली. आता दुसरी बाजूची जाली टाकायला घेते. बघा लगेच त्याला जॉईंट करूनशी दुसरी बाजू पण टाकली जाते. मेहनत खूप आहे. मित्रांनो आता आपली दुसऱ्या बाजूची जाली पण संपत आलेली आहे. एक बाजू तर आपण अगोदरच टाकून घेतली होती, आता दुसरी बाजूची आहे तर ती पण संपत आली आहे. आणि ही जाली टाकण्यासाठी आपल्याला 1.25 तास लागला. ही जाली टाकून झाल्यानंतर आपण 6 तास थांबणार आहोत. आपण 11 ते 12 वाजता जाली खेचायला सुरुवात करू. रात्रीच्या 11-12 वाजता आपल्याला जाली परत खेचायची आहे. नमस्कार मित्रांनो, आता रात्रीच्या 12 वाजले आहेत आणि आपण दबंगची जाली खेचण्यासाठी सुरुवात करणार आहोत. जर आपण घरी असतो तर आता झोपलो असतो, पण सुरमई मासेमारी अशी आहे की त्याच्यामध्ये आपल्याला अजिबात झोप भेटत नाही. आता रात्रीच्या 12 वाजले आहेत आणि जाली खेचायला सुरुवात केली आहे. मित्रांनो आता जाली बोटीमध्ये यायला सुरुवात झालेली आहे. पाण्याच्या वरती आली जाली आणि ती जाली खेचण्यासाठी विजेचा वापर केला जातो. जाली अशी बोटीमध्ये येऊन विजेवरती खेच. आणि लगेच ती जाली परत व्यवस्थित मांडली जाते. म्हणजे जेव्हा आपण संध्याकाळी जेव्हा आपण उद्या संध्याकाळी जाली टाकू ना तेव्हा आपल्याला टाकताना अडचण होणार. एकदाच जाली व्यवस्थित मांडायला पण लागते. फायनली मित्रांनो आपण ज्या माशाची आतुरतेने वाट पाहत होतो तो मासा आलेला आहे. पहिली सुरमई भेटलेली आहे. मोठी आहे आणि प्रकाश काका ती सुरमई काढत आहे. कातड निघेल का काय? सुरमई एवढी जाळीमध्ये अडकली की त्याला आता कापायला लागेल. जाळीचा आस कापलाय. एवढी मोठी सुरमई आहे. मित्रांनो पहिली सुरमई 5 किलोच्या वरती असेल. प्रकाश काकाने काढलेली आहे. बरीच झाली खेचून झाली आणि पहिली सुरमई आता लागली. 1 तास झाला आणि 1 तासाच्या नंतर आपल्याला पहिली सुरमई भेटली. मित्रांनो एक्साइटमेंट लेवल वाढत आहे. आपल्याला दुसरी सुरमई लागली आहे. आता जागा बदली झाली आहेत. या ठिकाणी आता संदीप काकाला आहे मासे काढायला. कशी अडकते तुंडात म्हणून तो मासा जाळीतून बाहेर नाही जात. बघा ना एक नंबर साईज आहे. हा पण खूप मोठी सुरमई भेटले. संदीप काकाने काढली दुसरी सुरमई. व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा, तुम्हाला नक्कीच मजा येईल. पण आता मोठ्या मोठ्या सुरमई लागायला सुरुवात झाली.
चक्रील ना गावती मंगळ देवाला पाहिजे मावळ बघा मित्रांनो दोन सुरमई लागले व्हिडिओ बघत राहा तुम्हाला नक्कीच मजा येईल एक्साइटमेंट लेवल वाढत आहे सुरमई पण भेटत आहे पहिला दिवस सुरमई मासेमारीचा आता दिवस आला आहे सुजळला आहे आणि खूप वेळेच्या नंतर एक मोठी सुरमई आली दणकी आहे एकदम मोठी आहे एक नंबरची साईज 10 किलोची होईल आज काप काय पार नव्हतं बघा ना किती मोठी आहे आज कापायला लागले इतकी मोठी आहे सुरमई जिथे उठते ना तर बघा दिवस पण आलाय सकाळ झाले सकाळचा व्ह्यू बघा एक नंबर व्ह्यू आहे अजून जाळी खेचत आहे आणि दिवस आले म्हणजे तुम्हाला जाळी एकदम चांगल्या प्रकारे दिसतो आणि बघा मित्रांनो तार मासा आला आहे सावली मासा सावली कुंभार शेपटी कारण ते पहिले शेपटी फाउंडेशनच करायला लागेल सर कांदे लुटसर गेल 20 किलोचा एक नंबर तार मासा कवराहुल 20 किलो जास्त पक्का मोठा आहे मित्रांनो आज सुरमई मासेमारीचा आपला पहिला दिवस होता आणि आज आपल्याला 3 सुरमई भेटल्या आणि एक सावली मासा ज्याला तार मासा पण बोलतात तर तो भेटला होता पण त्याला जास्त मार्केटमध्ये डिमांड नसतो आपल्याला स्पेशली म्हणजे सुरमई पकडायचे आहेत आणि आपण अख्खा दिवस मेहनत केली आणि अख्ख्या दिवसामध्ये आपल्याला फक्त 3 सुरमई भेटल्या तर हे खूप कमी आहे आपल्याला मेहनत सुटत नाही कारण आपल्या एका ट्रिपचा डिझेलचा खर्च 1 लाख रुपयापर्यंत होतो आणि खलाशांचा महिन्याचा खर्च जर तुम्ही बघायला गेलात ना तर 14,000 रुपये एका माणसाला महिन्याचं पगार असतं आणि बोटीमध्ये 9 ते 10 माणसं असतात तर तो पण तुम्ही अंदाज करू शकता त्याच्यानंतर बर्फाचा खर्च आहे त्याच्यानंतर राशन असते तो खर्च आहे तर तो सर्व खर्च मिळून खूप मोठा खर्च होतो आणि 3-4 मासे भेटल्याने आपल्याला तो खर्च भागणार नाही आपल्याला मेहनत सुटणार नाही त्याच्यासाठी आज आम्ही दुसऱ्या ठिकाणी जाणार आहोत एका ठिकाणी आपल्याला 3 सुरमई भेटल्या त्याच्यासाठी आम्ही ठिकाण बदलत आहोत आणि दुसऱ्या ठिकाणी आम्ही जाळी टाकून बघू तिथे तरी आपल्याला जास्त मासे भेटतात की नाही आपल्याला कमीत कमी 15 तरी मासे भेटले पाहिजे म्हणजे आपली मेहनत आहे ना ती सुटेल मित्रांनो तुम्हाला आजची व्हिडिओ कशी वाटली ते कमेंट करून नक्कीच कळवा आणि जर हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून मुंबईचा कोळी परिवारचा हिस्सा व्हा आणि अशा छान छान व्हिडिओंचा आनंद घेत राहा भेटूया लवकरच तोपर्यंत बाय बाय टेक केअर